नमस्कार, आदरीस मम्मामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण तयार करूया झणझणीत कटवडा. त्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. अर्धा किलो उकडलेले बटाटे, 1 इंचाचा आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची, 8 ते 10 कडीपत्त्याची पाने, थोडा कोथिंबीर, थोडा पुदिना, 1 टेबलस्पून धने, 4 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून सोफ, 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून हळद, 1/2 टीस्पून हिंग. आता स्टफिंगची तयारी करूया. त्याकरता पॅन गरम करून मग त्यात तेल घालूया. तेल गरम झाले आहे, त्यात हिंग, जिरे, मोहरी, सोफ आणि क्रश केलेले धणे घालूया आणि हे 2 मिनिटे होऊ देऊया. मग त्यात कढीपत्ता घालूया. कढीपत्ता छान तळतळलेला आहे. आता त्यात हिरवी मिरची, लसूण, अद्रक व पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट टाकूया आणि ही व्यवस्थित परतून घेऊया. मग त्यावर हळद आणि पीस केलेले आलू घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. मग त्यावर मीठ घालून हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करूया. अशा प्रकारे आपल्याला हे क्रश करून घ्यायचे आहेत. भाजी तयार झाली आहे. आता हिला साईडला ठेवून घेऊया. तयार करण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. 1 छोटी वाटी मटकी आपण 4 तास भिजवून घेतलेली आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंचाचा आल्याचा तुकडा, मीठ चवीनुसार, 1/2 टीस्पून हिंग, 5 सुक्या लाल मिरच्या. खड्या मसाल्यामध्ये आपण तेजपत्त्याची पाने, कलमी, धने आणि जावित्रीचा फूल घेतलेला आहे. थोडा कोथिंबीर, 2 मीडियम साईजचे कांदे, 4 ते 5 टेबलस्पून तेल, मोहरी, जिरे 1 टीस्पून, हळद 1 टेबलस्पून. कट तयार करण्याकरता आपण मसाला भाजून घेऊया. त्यासाठी कांदा, लाल मिरच्या व खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला थंड झाला आहे. आता याला बारीक करून घेऊया. मसाला वाटून तयार झाला आहे. आता पॅन गरम करून त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झाले आहे. आता त्यात हिंग, मोहरी आणि जिरे घालूया आणि हे व्यवस्थित होऊ देऊया. मोहरी छान तळतळली आहे. आता त्यात बारीक केलेला मसाला घालूया आणि हा सुद्धा व्यवस्थित मिक्स करूया. मग त्यात हळद घालून आपल्याला या मसाल्याला छान भाजून घ्यायची आहे. मसाल्याला छान तेल सुटले आहे. आता त्यात शिजवलेली मटकी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. मग त्यात गरम पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. व त्यात मीठ घालून आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळी आली आहे आणि तेल सुद्धा छान सुटले आहे. कट आपला तयार झाला आहे. आता वडे तयार करूया. त्याकरता बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि सोडा घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया.
मग त्यात हळद घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण भिजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपलं हे भिजून झालेलं आहे. आता वडे तळून घेऊया. त्याकरता भाजीचे चपटे गोळे तयार करून घेतले आहे. आता त्याला बेसनामध्ये दोन्ही बाजूने व्यवस्थित डीप करूया आणि मग त्याला मंद आचेवर दोन्ही बाजूंनी तळून घेऊया. रंग बदलला आहे आणि वडे दोन्ही बाजूंनी छान झाले आहे, याचा अर्थ वडे तयार आहे. अशा प्रकारे गरमागरम कटवाडा सर्व करा आणि वरून कांदा कोथिंबीर बारीक शेव घालून आस्वाद घ्या. ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिस मामा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.